चर्चाही होते बा आणि उद्धव साहेबाची भेट होते. पण तिथं गेल्याच्यानंतर असं दिसलं त्यांचं, ठीक आहे का, प्रोटोकॉल चहापेक्षा कॅटली गरम. मला असं वाटलं का बा माझ्यासारख्या माणसाला भेटण्यासाठी इतका त्रास होऊन राहिला. ठीक आहे, त्या म्हात्रे साहेबांना 5-6 जिल्हाध्यक्षांनी फोन केले तरी त्यांनी ही चौकशी नाही केली का हा माणूस कोण आहे बाजू इथून एवढ्या ठिकाणून फोन येऊन राहिली या माणसासाठी. आणि बोलावल्याच्या नंतर तिथे पत्रकार परिषद चालू होती, ते एकदम माझ्या अंगावर आल्यासारखे म्हणजे बावरल्यासारखे तिथून त्या गॅलरीतून बोलून राहिले. म्हणलं साली माणसाला काही इज्जत नाही आहे का, आम्ही तुमच्या इथं आलो, ठीक आहे, तर तुम्ही एकदम माझ्यावर बोकाडल्यासारखे करून राहिले. जिथं माणसाला इज्जतच भेटत नाही तिथं जाऊन करायचं का? आणि हे जे चहापेक्षा कॅटली गरम आहे का, हे उद्धव ठाकरे साहेबाला माहीत बी नाही का ह्या आपण कोण्या लोक आपल्याला भेटायला येते, कोण साधारण शिवसैनिक येते, तिथं साधी बसाची व्यवस्था नाही, त्याला चहा पाण्याची व्यवस्था नाही, दूरदूरून लोक येते का एक वेळा मातोश्रीचं दर्शन घ्यावं. आपल्या शिकवण्याच्या शैलीमुळे विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत असलेले कराळ गुरुजी सध्या लोकसभेची तयारी करत आहेत आणि वर्धा लोकसभा मधून ते उमेदवार म्हणून इच्छुक आहेत आणि विशेषतः महाआघाडीकडनं ते जे आहेत ते या ठिकाणी तिकीट मिळावं यासाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजेच काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या भेटी त्यांनी सुरू केल्या आहेत. आज ते मातोश्रीवर आले होते, काय झालं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज मातोश्रीवर तुम्ही भेटायला आले होते उद्धव ठाकरेंना, काय झाली भेट झाली? भेट तर नाही झाली, पण मी भेटण्यासाठी 4-5 दिवसाअगोदर त्यांच्या जवळचे जे लोक होते जसं दानवे साहेबाचे OSD वगैरे होते त्यांना कॉल केला. त्यांनी 2-3 दिवसांनी मला म्हात्रे साहेबांचा फोन दिला आणि त्या म्हात्रे साहेबांना मी फोन केला, कालही फोन केला, आज सकाळपासून कंटिन्यू फोन करून राहिलो होतो. तिथं आम्ही 6 फ्लाईटनं नागपूरहून बसलो, 7:30, 7:30, 7:30 टच झालो. माहीत पडलं 11:30-12 भेटते, आम्ही 7:30-7 11:30-12 वाट बघितली तर म्हणे जोपर्यंत म्हात्रे साहेब येत नाही तोपर्यंत भेट होणार नाही. ठीक आहे बा म्हटलं. मग म्हात्रे साहेब आमच्या समोरून दरवाज्यातून गेले, मी त्यांना सांगितलं मी असं असं आहे, नागपूर पदवीधर मतदारसंघात मी उभं होतो, 3 क्रमांकावर होतो, तर भेट याच्यासाठी घ्यायची होती का आता जो नार्वेकर साहेबांनी रिझल्ट दिला 16 अपात्र आमदारांच्या बाबतचा, ठीक आहे, त्याच्यावर चर्चा करायची होती आणि इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष म्हणून त्याच्यासोबत चर्चा करायची होती लोकसभेबाबत. कारण आता लोकसभा जी आहे तर त्याच्यात काँग्रेसने माझ्या 10 लोकांमध्ये माझं नाव दिलं आहे इच्छुक म्हणून, तर म्हणून मग एक चर्चाही होते बा आणि उद्धव साहेबाची भेट होते. पण तिथं गेल्याच्यानंतर असं दिसलं त्यांचं, ठीक आहे का, प्रोटोकॉल चहापेक्षा कॅटली गरम का, त्या प्रोटोकॉलमध्ये म्हणजे माझ्यासारखा सामान्य म्हणजे माझ्यासारखा माणूस जो शिवसेनेचे 40 आमदार पळाल्याच्या नंतर मीच या लोकायले सांगणारा होय का निष्ठा का असते. आणि मी सरळ बाजू घेतली उद्धव ठाकरे साहेबाची का हा देव माणूस आहे बा, आणि या देव माणसासोबत यांनी कशी फितूरपणा केली एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याच्यात मी रुबिया जे अरुणाचल प्रदेशची केस आहे ती केस कोणालाच माहीत नव्हती. BJP त्यांचे आमदार फुलले सत्ताधाऱ्यांचे आणि सरकार स्थापन केलं होतं आणि त्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री भवनात आत्महत्या केली होती त्या घरात अरुणाचल प्रदेशमध्ये. तर ती सगळी केस आणि ती महाराष्ट्राची कशी कोरिलेट आहे ते करून सांगितलं मी आणि त्याच्यावरून सुप्रीम कोर्ट कसा निर्णय देऊ शकते असा अंदाज सांगितला आता. मग त्याच्यानंतर शिवसेना कोणी संपवली असे शिवसेनेच्याच फेवरचे, ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या फेवरचे मी 2 व्हिडिओ टाकले. काल परवाच्या दिवशी नार्वेकरांचा निर्णय संवैधानिकरित्या योग्य की अयोग्य, ठीक आहे, तर हा व्हिडिओ टाकला, वारंवार यांच्या बाजूचे व्हिडिओ टाकले आणि मला जे योग्य वाटते ते मी बोलतो आणि संविधानाच्या चौकटीत राहून ते बोलतो. तर मला असं वाटलं का बा माझ्यासारख्या माणसाला भेटण्यासाठी इतका त्रास होऊन राहिला. ठीक आहे, त्या म्हात्रे साहेबांना 5-6 जिल्हाध्यक्षांनी फोन केले तरी त्यांनी ही चौकशी नाही केली का हा माणूस कोण आहे बाजू इथून एवढ्या ठिकाणून फोन येऊन राहिली या माणसासाठी. तर मग मला कसं तरी करून त्यांनी बोलावलं आणि बोलावल्याच्या नंतर तिथे पत्रकार परिषद चालू होती, ते एकदम माझ्या अंगावर आल्यासारखे म्हणजे बावरल्यासारखे तिथून त्या गॅलरीतून बोलून राहिले. म्हटलं साली माणसाला काही इज्जत नाही आहे का, आम्ही तुमच्या इथं आलो, ठीक आहे, तर तुम्ही एकदम माझ्यावर बोकाडल्यासारखे करून राहिले. तर मी सरळ तिथून निघून आलो. निघून आल्यावर दरवाज्यावर पुन्हा परत आल्यावर ते पुन्हा फोन करतात मग त्या पोलीसवाल्यांना, त्यांना पाठवा, अंक करा, ढंक करा. तर तिथं माझी बाचाबाची झाली. म्हटलं जिथं माणसाला इज्जतच भेटत नाही तिथं जाऊन करायचं का? आणि हे जे चहापेक्षा कॅटली गरम आहे का, हे उद्धव ठाकरे साहेबाला माहीत बी नाही का ह्या आपण कोण्या लोक आपल्याला भेटायला येते, कोण साधारण शिवसैनिक येते, तिथं साधी बसाची व्यवस्था नाही, त्याला चहा पाण्याची व्यवस्था नाही, दूरदूरून लोक येते का एक वेळा मातोश्रीचं दर्शन घ्यावं, तर बाथरूमची व्यवस्था नाही. माझं एवढंच म्हणणं आहे का माझ्यासारख्याला, ठीक आहे, जशी ट्रीटमेंट भेटली तर अशी याच्याहीपेक्षा वाईट ट्रीटमेंट सर्वसाधारण शिवसैनिकाला भेटते आणि त्याच्यामुळे शिवसैनिक मातोश्रीपासून तुटून राहिला.
तो भविष्यात तुटला नाही पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहे, तुम्हाला वेळ द्या लागेल. तुम्ही तुमच्या ओएसडींना सांगा, पीएनना सांगा की ठीक आहे, आणि माणसाची ओळख ठेवा. कमीत कमी माझ्यासारख्या माणसाला जर असा अनुभव येते ते इतर सामान्य शिवसैनिकाला कसा येत असं. बाळासाहेब ठाकरे पहिले शिवसैनिकाला भेटायचे, मग जिल्हाध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुखांना भेटत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी यायच्या पाहिल्या, आणि हे पाहिल्यानंतर मग तमाशा पाहिल्याच्यानंतर मग तिथून त्यांनी मला वापस बोलावलं. वापस बोलल्यावर ठीक आहे, आतमधल्या चेंबर रूममध्ये बसल्याच्या नंतर विनायक राऊतच राऊत साहेब आले, आमच्यासोबत चर्चा केली, मी माझं प्रोफाईल दाखवलं, सगळं दाखवलं, आणि ते आतमध्ये साहेबाला दाखवून देतो. दाखवायला प्रोफाईल नेलं, दाखवलं नाही दाखवलं त्याचं त्याला माहीत. तुम्ही महिन्याभऱ्यानं फेब्रुवारी महिन्यात म्हणजे डेट घेऊन या, ठीक आहे, आणि मग आदित्य ठाकरे साहेबाची आणि उद्धव ठाकरे साहेबासोबत मग चर्चा करा म्हणे. म्हणलं बा मग आता तुम्ही बोलावलं काहीले, ठीक आहे. मग आता शेवटी मी काहीच बोललो नाही, तिथून उठलो आणि वापस चाललो आलो. म्हणजे त्यांच्याकडं 5 मिनिटसुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे साहेबाचे मला दिले नाही. माझे व्हिडिओ 6-6, 60-60 लाख, 6-6 मिलियन लोकांना पाहिले त्याच्या फेवरचे व्हिडिओ, ठीक आहे. तर असं सर्वसाधारण शिवसैनिकाला जर असं वाटलं तर त्यांच्यापर्यंत म्हणजे, आणि आतापर्यंत कोणी बोललं नाही. एक तर पत्रकारांनी मला सांगितलं का माजी मंत्री परवाच्या दिवशी 2 तास स्टार्ट करत होता, आणि तिथल्याच लोकांनी त्यांना भेट करून नाही दिली. जर ठीक आहे असेच हे वागत असन तर म्हणून हे एकनाथ शिंदेसारखे लोक 40 आमदार घेऊन पळाले, ते यायचा ह्या निर्णय योग्य होता का तुम्ही भेटायला वेळच नाही दे, ठीक आहे. मला असं त्या याच्यावरून त्याच्या ट्रीटमेंटवरून मला असं वाटलं. सगळी अपॉइंटमेंट वगैरे सगळं झालं होतं त्यांना भेटून? नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली मी. मी त्या पहिले मी 5 दिवसापासून ट्राय करून राहिलो ना, कमीत कमी ठीक आहे. त्या दानवे साहेबाच्या ओएसडीचं तरी कर्तव्य आहे का म्हात्रे साहेबाकडून डायरेक्ट वेळ घेऊन देणे, ते तर मला ओळखत होते ना का तुम्ही वेळ घेऊन द्या बा, ठीक आहे. तर ते वेळ नाही घेऊन दिली. त्याच्यानंतर म्हात्रे साहेब माझी व्हिडिओ नाही पाहत, कमीत कमी 5 माणसावरून आले बा हा माणूस कोण आहे, याला याला भेट करून द्यायला पाहिजे. 5 मिनिट मागितले मी 24 तासातले तुमच्या, तर ते 24 तासातले तुम्ही 5 आतमध्ये चेंबर रूम बसून बोलावल्याच्या नंतर तुम्ही 2 मिनिट जरी आले असतं तर आमच्या मनात समाधान झालं असतं ना. ते आल्यानंतर बी तुम्ही भेट नाही करून दिली. मग सर्वसामान्य शिवसैनिकांना जायचं कुठं हा प्रश्न आहे. म्हणजे मला मला ही ट्रीटमेंट भेटली तर साधारण माणूस तर विषयच नाही आहे. शिवसेनेचं तिकीट किंवा महाआघाडीचं तिकीट काय, कुठल्या मुद्द्यावर पाहिजे? मुद्दा म्हणजे आता जी भारतातली परिस्थिती आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, ठीक आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर उपद्व्यापीचे म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे कायदे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचं जे आयुक्त पदाची निवड पद्धती आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं का तुम्ही सरन्यायाधीश ठेवा, एक विरोधी पक्षनेता ठेवा आणि पंतप्रधान ठेवा, ठीक आहे, त्याच्या नियुक्तीच्या कमिटीत. तर यायनं तो पुरा सत्यानाशच करून टाकला त्याचा. 2 कॅबिनेट, 1 पंतप्रधान, 1 कॅबिनेट मंत्री, आपले 2 भरून टाकले आणि 1 विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेता कधी असते आणि कधी नाही असत. मग हे असे जर उपद्व्यापी जे कायदे संविधानाची तोडमोड करून करत असन तर हे देशासाठी भविष्यासाठी घातक आहे. म्हणून मी सडेतोड बोलतो, याच्या अगोदरही बोलत आलो मोदी सरकारच्या विरोधात आणि त्याच्या धोरणाच्या विरोधात, आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे. विद्यार्थ्याचे, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, कष्टकऱ्याचे प्रश्न मांडणारा कोणतरी तिथं गेला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का शासनकर्ती जमात बना, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थेत शासन व्यवस्थेत जाणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलवता येत नाही. आंदोलन केलं तर 1 प्रश्न सुटते. जसं मी आंदोलन केलं आता 40 लाख विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR रद्द करायसाठी, तर केसाही लावून टाकल्या मायावर, पोलीस केसेसही लावल्या, वरून सोटेही खा लागते, पोलीस केसही लावून घ्या लागते, निकाली लागते, ते 1 प्रश्न. पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा संसदेत गेले तर तुमच्यापाशी ऑथराईज पॉवर असते का तुम्ही डायरेक्ट व्यवस्थेसमोर लोकांचे प्रश्न मांडू शकता. पण तुम्ही ती जागा वर्ध्याची जागा काँग्रेसकडे आहे, काँग्रेसशी कधी भेट झाली आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांची काही चर्चा झाली आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटा असं काही चर्चा झाली आहे पुढे? नाही नाही, उद्धव ठाकरे साहेबांना मी याच्याच बाबत भेटायला आलो होतो. काँग्रेसच्या लोकांसोबत झाली चर्चा, माझं बोलणं वगैरे झालं, चालूच आहे बोलणं त्याच्याबाबत, ठीक आहे. आणि मी एवढं उघडपणे बोलतो तर माझा तर काहीच वैयक्तिक पक्ष नाही आहे, मी काही पक्ष काढला नाही. मी जे काही सरकारच्या विरोधात ध्येय धोरणाच्या विरोधात बोलतो आणि त्याचे सगळे विथ प्रूफ उघडे पाडतो, त्याचे ध्येय धोरणं, त्याचे निर्णय, तर याचा फायदा डायरेक्टली काँग्रेस आणि या इंडिया आघाडीला होणार आहे. आणि ते सगळं मत जे कन्वर्ट होईल, ते मत सगळं कन्वर्ट होईल कुणीकडं, तर ते मत होईल काँग्रेसकडं किंवा इंडिया आघाडीकडं. मग याचा फायदा म्हणून ठीक आहे, मी एक विधानसभेची तिकीट मागितली तर आता माझी वैयक्तिक बहुतेक जास्त पब्लिसिटी असल्यामुळे त्यांनी होऊ शकते का लोकसभेची सीट द्याव असं त्यांना वाटत असं म्हणून त्यांनी इच्छुकाच्या यादीत माझं नाव टाकलं. पण पुढे आता ही भेट झाली म्हणून नाराज झाले आणि पुढे परत भेटणारच नाही असं काही आहे?
आता ती इच्छा नाही राहिली बा, म्हणजे इच्छा उडून गेली. वाटलं का काहीतरी बा होईन भेट म्हणून मी आशेनं दुसऱ्यांदा पलटून गेलो होतो, पण ते इच्छा उडल्यासारखी झाली का काय पुन्हा मातोश्रीवर जाव जर अशी बेइज्जती जर होत असत तर त्याच्यामुळे पाहता येईन समोर. आता जर ठीक आहे त्यांनी काय म्हटले, जसं आता उद्धव ठाकरे साहेब देव माणूस आहे, पण मनातल्या माणसांनी आणि उलट माजरीच्या गळ्यात घंटी बांधून कोण सांगन कोण तिथं. तर मी आता मी सत्य बोलणारा माणूस आहे, मी कोणाच्या बापाचे दहा पाच खाल्ले नाही, मी सरळ सरळ बोललो, माझ्यासोबत जे घडलं ते तुम्हाला सांगितलं. असं इतर माणसांसोबत होऊ नये जे उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहते आणि शिवसेना वाढली पाहिजे याच्यासाठी जीव तोडून काम करते त्याच्यासोबत असं नाही घडलं पाहिजे. म्हणून मी हे पत्रकार लोकांना तिथं जे माझ्यासोबत आपबीती झाली ते सांगितली. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याशी माझा रोष नाही आहे किंवा त्यांना मी आलो हे माहिती देखील नसेल कदाचित, पण जे मध्यस्थी आहेत त्यांनी तरी तो निरोप किंवा त्यांनी एक चांगली वागणूक या ठिकाणी द्यायला हवी होती. कदाचित शिंदे बरोबर 40 आमदार का गेले त्याचं उत्तरच त्यांनी या ठिकाणी दिलंय. आणि कराळ गुरुजी म्हणतात की मला योग्य तिथे ट्रीटमेंट मिळाले नाही आणि त्यामुळे मी नाराज झालेलो आहे. पुढे गणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.